छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या राज्यामध्ये अन्य ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत यातील काही डॉक्टर गेले देखील आहेत मात्र त्यांच्या जागी घाटी रुग्णालयामध्ये कुणीच आलं नाही एकीकडे घाटीतील डॉक्टरांच्या खांद्यावर इतर जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची अतिरिक्त जबाबदारी टाकण्यात आली आहे या सगळ्यांचा फटका आता रुग्णांना देखील बसत आहे जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच घाटीतील सोळा डॉक्टरांच्या राज्यामध्ये विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या त्यानंतर चौदा दिवसांनी आणखी अकरा डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्या मात्र घाटीमध्ये जवळपास पन्नास टक्के डॉक्टरांच्या जागेवर कुणीही देण्यात आलं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली होती यानंतर दहा ऑगस्ट रोजी घाटीतील प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टरांच्या बदल्या झाल्यात यामध्ये काही डॉक्टरांच्या जागी राज्यातील इतर डॉक्टर रुजू झालेत घाटी रुग्णालयामध्ये बदली झालेल्या डॉक्टरांच्या जागेवर दिलेले जे डॉक्टर रुजू झाले नाहीत त्यांच्या जागी इतर डॉक्टरांची मागणी केली जाईल काही डॉक्टर न्यायालयामध्ये गेले आहेत त्यामुळे सध्या ते घाटीतच काम करत आहेत अशी माहिती घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांनी दिली आहे सध्या घाटीमध्ये रुजू झालेले सहाय्यक प्राध्यापक चार सहयोगी प्राध्यापक पाच हे आहेत बदल्या झालेले सहयोगी प्राध्यापक तेरा आणि सहाय्यक प्राध्यापक तेरा तसेच सहाय्यक प्राध्यापक एक विनंतीवरून असे असून येथील वैद्यकीय शिक्षणाबरोबरच रुग्णसेवेवरही याचा परिणाम होणार आहे बदली झालेल्या काही डॉक्टरांनी न्यायालयामध्ये धाव देखील घेतली आहे